100 शब्द प्रति मिनिट। महोदय, आज आपण असे पाहतो की जवळजवळ सर्व सामाजिक स्तरांवर नैतिक मूल्यांची घसरण चालू आहे। या परिस्थितीला आळा घालण्याचा अल्प प्रयत्न म्हणून उगवत्या पिढीवर चांगले संस्कार करण्याच्या दृष्टीने आम्ही सुविचार प्रकाशन मंडळ या नावाची प्रकाशन संस्था नुकतीच स्थापन केली आहे। या संस्थेतर्फे दरमहा किमान एक प्रकाशन प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील। बालवयात व्यक्तीच्या मनावर होणारे संस्कार हे चिरस्थायी असतात आणि हे संस्कार जर चांगले असतील तर समाजाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणाच्या दृष्टीने ती गोष्ट अत्यंत हितकारक ठरते। देशभक्ती, नीतिमूल्यांचे पालन, शिस्त आदी गुणांची जोपासना बालवयात झाली तर त्या व्यक्ती पुढील आयुष्यात राष्ट्राचे सुयोग्य नागरिक म्हणून पुढे येऊ शकतात। इतकेच नव्हे तर त्यांच्यापैकी काही थोडेजण देश प्रगतीपथावर नेण्याच्या कामी त्यांचे नेतृत्वही चांगल्या प्रकारे करू शकतात। वरील प्रकाशने नामवंत मराठी लेखकांना खास विनंती करून त्यांच्याकडून आम्ही लिहून घेणार आहोत। ज्या योगे उगवत्या पिढीवर चांगले संस्कार होऊन शिस्तबद्ध, देशभक्त, जबाबदार व सुसंस्कृत नागरिक निर्माण होतील असेच साहित्य प्रकाशित करण्याचा आमचा कटाक्ष राहील। कथा, कादंबरी, नाटक, चारित्र्य, इतिहास आदींच्या द्वारा उगवत्या पिढीचे चारित्र्य घडविण्याचे व तिच्यामध्ये विधायक प्रवृत्ती निर्माण करण्याचे कार्य पार पाडण्याचा मंडळाकडून कसून प्रयत्न करण्यात येईल। तसेच शास्त्रीय विषयांबाबत तिच्या ठिकाणी आवड निर्माण करून तिच्या शास्त्रीय ज्ञानात भर पडावी म्हणून निरनिराळ्या शास्त्रीय विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून सोप्या व मनोरंजक भाषेत पुस्तके लिहून घेऊन तीही प्रकाशित करण्याचा मंडळाचा मानस आहे। पॅरेग्राफ, प्रत्येक प्रकाशनाची किंमत अर्थातच त्यांच्या पृष्ठसंख्येवर अवलंबून राहील, परंतु ती निश्चित करताना काही नफा कमवण्यापेक्षा केवळ खर्च भागवण्याचीच दृष्टी ठेवली जाईल आणि त्यामुळे कोणत्याही एका प्रकाशनाची किंमत 10 रुपयांपेक्षा अधिक असणार नाही। पॅरेग्राफ, जो वाचक वर्ग समोर ठेवून आम्ही वरील कार्य करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांचा अंतर्भाव होत असल्याने आपल्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची म्हणजे आमच्या प्रकाशनांना शालेय वाचनालयात प्रवेश मिळण्याची संधी मिळाली तर आमचे कार्य पुष्कळ सोपे होईल। तरी राज्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आमची प्रकाशने विकत घेण्याबद्दल आपण शिफारस करावी अशी विनंती आहे। आपला